नमस्कार काल आपण पाहिलं पाण्याचं महत्त्व त्याच्या पलीकडे जाऊन एका जॅपनीज माणसाने काही प्रयोग केले तुम्ही हवं तर ते गुगलवरती बघू शकता मी थोडक्यात सांगतो एक सहा सात समजा त्याने काचेच्या बरण्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये आणि पा ऑफकोर्स ट्रान्सपरंट कम्प्लिटली आणि त्याच्यामध्ये शिजवलेला भात आत ठेवला आणि त्या बरण्यावरनं बूचलून बंद केल्या आणि एक प्रयोग म्हणून त्याने त्या बर्णीवरती एक एक लेबल चिकटवलं आणि त्या लेबलवरती वेगवेगळे शब्द लिहिलेन बघा समजा जॅपनीज भाषेत लिहिलं असेल त्याने त्याच्या एका ह्याच्या एका बाळा बर्णीवरती समजा प्रेम लिहिलं दुसऱ्या बरणीवरती करुणा तिसऱ्यावरती राग चौथ्यावरती मत्सर पाचव्यावरती द्वेष सहाव्यावरती अजून टेन्शन चिडचिड काही असेल असं ऐसे वेगवेगळे शब्द की ज्याचा एक वेगवेगळा स्वतःचा अर्थ आहे असे लिहिलेन आणि त्या बरण्यांना ऑब्झर्व केलं तर असं लक्षात आलं की एक सात आठ दिवसानंतरसुद्धा ज्या बरण्यांवरती चांगला अर्थ प्रेरित करणारे शब्द होते ज्याला आपण पॉझिटिव्ह नोट एंडिंग म्हणतो की प्रेम करुणा असे शब्द त्यातला भात ऑलमोस्ट आहे तसा राहिला आणि बाकीचे सगळ्या वर्णांमधला ज्याच्यामधनं अर्थ निगेटिव होते शब्दांचे त्या सगळ्या बर्णांमधला भात जवळजवळ सडला काळा कुळकुळीत झाला हा एक, एक एक्सपेरिमेंट बरंच काही खरं म्हणजे आपल्या ह्युमन रेसला मेसेज देऊन जातो तो थोडक्यात सांगतो पाणी ज्याला आपण एस टू ओ म्हणतोय काल आपण पाहिलं की इट इज अ मोस्ट हायली इंटेलिजंट लिक्विड कम्प्युटर पाण्याला स्वतःला एक त्याचं कॉन्शियसनेस आहे आणि इट रीड्स युअर इमोशन्स तुम्ही विचार करा की जे जॅपनीज माणसाने केलंन तेच एखाद्या कन्नड माणसाने केलं रशियन माणसाने केलं अमेरिकन माणसाने केलं तरी तेच घडतं ह्याचा अर्थ काय की त्या शब्दाच्या मागे अभिप्रेत असणारा तुमच्या हृदयामधला भाव द इमोशन्स की जी सटल मोस्ट फ्रिक्वेन्सीज आहेत एनर्जीच्या त्या तुमचं पाणी रीड करत आहे बरोबर आहे आता जर समोरच्या बाटलीतलं पाणी रीड करत आहे तर तुमच्या देहातलं पाणी नक्की रीड करणार नाही का आणि आपल्या देहातला मेन रिझर्व ऑयर पाण्याचा की जो कंटिन्युअसली रिफ्रेश करतो आहे स्वतःला ते आहे आपलं ह्युमन हार्ट त्यामुळे ह्युमन हार्टमध्ये तुम्ही काय इमोशन्स बाळगताय तीच इमोशन्स तुमच्या देहातल्या पाण्यामध्ये सर्क्युलेट होणार आहेत रादर तीच इमोशन तुम्ही बाहेर प्रोजेक्ट करणार आहात सध्या आपल्याला सगळ्यांना सांगण्यात येत आहे सोशल डिस्टन्सिंग हे बाळगा फॉलो करा हे मस्ट आहे त्याचं महत्त्व काय आहे थोडासा विचार करून बघा आपण जेव्हा म्हणतो आपल्या कुटुंबामध्ये माझी हेल्थ चांगली राहायला पाहिजे तर आपल्या आता लक्षात असं आलं आहे की आपल्या फॅमिलीमधल्या एका जरी माणसाला तो आजार झाला तरी तो स्प्रेड होणार आहे म्हणजेच त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची हेल्थ चांगली राहिली तर माझी हेल्थ चांगली राहणार आहे अँड व्हायस एवर्चा इंट इट हेच थोडंसं एक्सपाड केलं तर असं लक्षात येईल की एक कुटुंब एका फ्लॅटमध्ये राहत आहे असे समजा एका बिल्डिंगमध्ये दहा पंधरा फ्लॅट्स आहेत तर आपल्या हेही आता लक्षात आलं आहे की आपल्या फ्लॅटमधल्या आपल्या संपूर्ण कुटुंबाची हेल्थ चांगली राहायला हवी असेल तर आपल्या बिल्डिंगमधल्या सगळ्या फ्लॅट होल्डर्स जे आहेत त्या सगळ्यांच्या हेल्थ चांगल्या राहायला पाहिजे इट आणि हेच आणखीन एक्सपांड केलं तर आपली सोसायटी येते मग आपला परिसर येतो आपली संपूर्ण एरिया येते मग आपला जिल्हा येतो आपलं राष्ट्र येतं आणि संपूर्ण पृथ्वी सो so, एकेकाळी जे संत मंडळी सांगत होते की समस्त विश्वाचं कल्याण होऊ दे ही प्रार्थना जी करत होते तेव्हा आम्ही त्याला अंधश्रद्धा किंवा थोडंसं स्पिरिच्युअलिझम किंवा फिलॉसॉफी या नावाखाली कदाचित इग्नोर केलं असावं परंतु आज ग्राउंड लेवलला प्रॅक्टिकल लेवलला त्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी की सध्या आपल्या कानावरती टी व्हीवरती बातम्यांमुळे म्हणा व्हॉट्सअपमुळे म्हणा एकमेकांच्या बोलण्यामधनं म्हणा ह्या हे जे सध्या संकट सगळ्यांवरती आलेलं आहे या संकटाला कारणीभूत असणारा या पृथ्वीवरचा एक विशिष्ट देश आणि त्यांच्या त्या देशातली विशिष्ट माणसं म्हणजे तो समाज हा कारणीभूत आहे असं आपल्या कानावर आल्यामुळे आपल्या मनामध्ये खोलवर आपल्या हृदयामध्ये एक प्रकारची एक प्रकारचा तिरस्कार चिडचिड राग असा कोरला जातो आहे इझंट इट एक लक्षात घ्या जर आपल्या हार्टमध्ये जर आपलं हार्ट हे जर मेन रिझर्वॉयर असेल पाण्याचं आणि ते जर आपल्याला क्लीन ठेवायचं असेल तर मुळात हा जो राग आहे हा मत्सर आहे हा जायला पाहिजे कारण आता आपल्या लक्षात आला आहे की आपली हेल चांगली हेल्थ चांगली राहण्यासाठी ते जे राष्ट्र आहे त्यांची हेल्थ पण चांगली राहायला हवी आहे तर आपली हेल्थ चांगली राहणार आहे आणि जर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ वन पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन ह्या कॅटेगरीमध्ये स्वतःला जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपलं हार्ट हे शुद्ध असणं त्यातली इमोशन्स ही प्युअरेस्ट ऑफ द प्युअर असतं हे अत्यावश्यक झालं आहे तर त्याची सुरुवात कुठनं व्हायला पाहिजे तुम्ही प्रत्येकजण विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगलं वागूनसुद्धा बरेच वेळेला तुमच्या दृष्टीने बाहेरनं मात्र आजूबाजूच्या लोकांकडनं नातेवाईकांकडनं तुमच्या सहकाऱ्यांकडनं तुम्हाला वाईट वागणूक मिळाली आहे कधी त्यामुळे तुमचं शारीरिक आर्थिक मानसिक प्रचंड नुकसानसुद्धा झालं आहे ज्यामुळे त्यांच्याविषयी का होईना तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये खोलवर एक राग निगेटिव्ह एनर्जी दडून राहिलेली आहे सो ती पहिल्यांदा निघाली पाहिजे त्यामुळे त्यासाठी पहिल्यांदा ही प्रॅक्टिस सुरू करा की आजपासून तुमच्या वैयक्तिक जीवनातील तुमच्या कौटुंबिक जीवनातील ही जी हे जे प्रसंग आहेत ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना पहिल्यांदा माफ करून टाका आणि परमेश्वरा त्यांचं कल्याण होऊ दे ही प्रार्थना फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट सुरू करा हे जर जमलं तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रार्थना करू शकणार आहात संत मंडळीने सांगून ठेवलं आहे एक साधे तो सब साधे सो कमिंग बॅक आपल्या हेल्थसाठी का होईना संपूर्ण विश्वाचं कल्याण होणं हे अत्यावश्यक आहे त्यामुळे वैश्विक प्रार्थना ही आता तुमची माझी प्रत्येकाची नितांत गरज झालेली आहे ही फिलॉसॉफी स्पिरिच्युअलिटी राहिलेली नाही त्यामुळे बेटर लेट दॅन नेवर नाव इट्स हाय टाईम टू वेकअप आणि खऱ्या अर्थानं विश्वबंधुत्व ही संकल्पना व्यवहारात आणायची वेळ आलेली आहे तुम्हाला कल्पना नसेल परंतु आपलं ह्युमन हार्ट आपल्या शरीरातल्या प्रत्येक डी एन ए आर एन एशी डायरेक्ट जोडलेलं आहे त्यामुळे आपल्या हृदयामध्ये जे इमोशन आहे त्या इमोशनमधनं अर्थात निर्माण होणारं मॅग्नेटो इलेक्ट्रिक फील्ड त्या फील्डमध्ये असणाऱ्या वेव्ज अँड ॲज यू नो एव्हरी वेव्ह कॅरीज द डेटा अँड द पॉवर म्हणजेच ज्ञान आणि शक्ती ही जर प्युअरेस्ट ऑफ द प्युअर फॉर्म व्हायला हवी असेल तर वी नीड टू रिअली टेक केअर ऑफ अवर इमोशन्स इन द हार्ट येत आहे लक्षात त्यामुळे निरपेक्ष प्रेम अपेक्षा न ठेवता संपूर्ण जगावर करणं ही आता तुमची माझी प्रत्येकाची नितांत गरज झालेली आहे तेव्हा ह्या ते क्षणापासून तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये ही प्रार्थना सुरू करा ज्याने तुमचं म्हणजेच विश्वाचं म्हणजेच तुमचं सगळ्यांचं कल्याण होणार मगाचा जो तुम्हाला काचेच्या बरणीचा शा एक्सपेरिमेंट सांगितला तुमच्या लक्षात आलं का की पर से तुम्ही मी सगळेजण आपलं ह्युमन बॉडी ह्या म्हटल्यात एक प्रकारच्या काचेच्या बरण्याच आहेत इज इट जर काचेच्या बरणीमध्ये त्याच्यावरती लावलेलं लेबल जर पॉझिटिव्ह मिनिंग एक्सप्रेस करणारं असेल तर आतला भात सडत नाही म्हणजेच त्याच्यामध्ये जीवाणू विषाणूंची वाढ होत नाही आर यू अंडरस्टँडिंग वॉट आय एम ट्राईंग टू टेल यू तर कोरोना असेल ना तर अजून काही असू दे हे सगळे शेवटी शरीराला त्रास देणारे विघातक निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणारे जीवाणू विषाणू आहेत जर पाणी तुमच्या बाहेरच्या काचेच्या बाहेरच्या बाजूला चिकटवलेल्या कागदावरच्या लेबलवरती लिहिलेल्या ले ले शब्दाचे अर्थ जर पाण्याला कळतो तर तुमच्या हार्टमध्ये डायरेक्ट विदिन द हार्ट जर निरपेक्ष प्रेम आणि करुणा ज्याला आपण म्हणतो की अनकंडिशनल लव अँड एम्पथी हे जर इमोशन असेल तर मला सांगा तुमचं संपूर्ण शरीर जे ग्रॉस लेवलला सेवंटी पर्सेंट पाणी पाण्याने भरलेलं आहे मोलॅक्युलर लेवलला नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट पाणी आहे ग्रॉस लेवलला तुमच्या मेंदूमध्ये नाईंटी टू पर्सेंट वॉटर कंटेंट आहे हा सगळा कंप्लीट प्रोटेक्टेड राहणार आहे इज इट इट आणि जे तुमच्या आत आहे तेच तुम्ही बाहेर प्रोजेक्ट करणार आहात बाय डिफॉल्ट आणि जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं की आपण आणि आपलं पर्यावरण हे एकमेकांचे आरसे आहोत वी आर फेस कॉन्ज्युगेट्स ऑफ इच अदर सो द मुवमेंट फ्यू पीपल जरी मी म्हटलं तर स्क्वेअर रूट ऑफ वन पर्सेंट ऑफ द होल पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड स्टार्ट थिंकिंग इन धिस मॅनर अँड दे स्टार्ट हॅव्हिंग ऑर नर्चरिंग द अनकंडिशनल लव अँड द एम्पथी इन देअर हार्ट